कितीही देवदेव करा, या पाच व्यक्ती कायम गरीबच राहतील. पैसा मिळवण्यासाठी मनुष्य रात्रंदिवस मेहनत करत असतो. काही व्यक्ती खूप कष्ट करतात तरीही ते श्रीमंत होत नाही. कदाचित त्यांच्याकडे पैसा आलाच किंवा नशिबानेही साथ दिली तर मिळालेला पैसा जास्त काळ टिकत नाही. तर आता बघूयात त्या कोणत्या पाच व्यक्ती आहेत की त्या कधीही श्रीमंत व धनवान बनू शकत नाही. नंबर एक, सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे असे सर्व साधू संत सांगतात. त्यानुसार सूर्योदयानंतर ज्या व्यक्ती उठतात त्या आळशी असतात. अशा व्यक्तींची आयुष्यात कोणतीच प्रगती होत नाही. तसेच सूर्योदयानंतर उठणारी व सूर्यास्तावेळी झोपणारी व्यक्ती धनवान बनत नाही. आळस हा लक्ष्मीचा शत्रू आहे. नंबर दोन, मळकट कपडे घालणारी व्यक्ती हिंदू धर्मानुसार कधीच श्रीमंत होत नाही. तुम्ही म्हणाल दैनंदिन कामकाजात कपडे मळतात, कामामध्ये कपडे मळत असतील तर अडचण नाही. पण कामात नसतानाही आळशी राहणारी व्यक्ती कधीच जीवन बदलू शकत नाही. नंबर तीन, पाय न धुता कधीही झोपू नये, यामुळे घरात रोगराई आजार यांना आमंत्रण मिळते. यामुळे बक्कळ पैसा खर्च होतो, म्हणजेच लक्ष्मी घरात थांबत नाही. नंबर चार, हिंदू धर्मानुसार कठोर वाणी असणारी व्यक्ती, म्हणजेच ज्या व्यक्तीच्या मुखातून इतरांबद्दल नेहमी अपशब्द, शिव्या व कठोर वाक्य निघत असतील तर ती व्यक्ती आयुष्यात दारिद्री बनते. या व्यक्तीजवळ लक्ष्मी कधीच थांबत नाही. नंबर पाच, केसांना तेल लावल्यानंतर उरलेले तेल कधीच इतरांना देऊ नये. आपल्या केसांना तेल लावताना मस्तकातील योग्य विचारांना चालना मिळते. ते इतरांना दिल्याने त्याचा योग्य वापर होत नाही. म्हणून वरील सर्व क्रिया पाहता विश्वास बसत नाही. परंतु पूर्वी साधू संत यांनी कित्येक वर्ष केलेल्या तपश्चर्येतून या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणून या व्यक्ती नेहमी गरीबच राहतात. ओम ऐं श्री लक्ष्मी नमः, जय माता लक्ष्मी. धन्यवाद. परत भेटूयात एका अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.